चला तर मित्रांनो, मग आज आपण अभ्यासणार आहोत महत्त्वाच्या आंदोलन व चळवळी. त्याआधी आपण आमच्या मराठी सामान्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व आम्हाला सहकार्य करा. असहकार आंदोलन भारतीय लोकमतांच्या दडपणामुळे ब्रिटिश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेले हंटर आयोगाचे जनरल डायर विरुद्ध कोणतीही ठोस कारवाई सुचली नाही. इंग्लंडमध्ये डायरच्या कृत्याचे समर्थन नच केले गेले. या घटनेमुळे भारतीय जनतेचे ब्रिटिश सरकारविरोधात आपला लढा अधिक तीव्र केला. खिलाफत चळवळ पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तानवर कट्टर तह लादला गेल्याने प्रबुद्ध प्रक्षुब्ध झालेल्या भारतीय मुस्लिम समाजाने खिलाफत आंदोलन उभारले. राष्ट्रीय सभेने खिलाफत चळवळीला दिलेला पाठिंबा आणि मुसलमानांनी राष्ट्रीय सभेचे आंदोलनाला दिलेला पाठिंबा यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्यास गांधीजींनी यश मिळाले. असहकार चळवळ 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीस कार्यक्रमास मान्यता दिली. त्यात पुढील बाबीचा समावेश होता. सरकारी नोकऱ्या व पदव्या यांचा त्याग करणे, सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे, सरकारी शाळा महाविद्यालयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थात दाखल करणे, सरकारी कोर्ट सके चेहऱ्यावर बहिष्कार घालणे, प्रांतिक निवडणुकावर बहिष्कार टाकणे, परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे, दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानासमोर निदर्शने करणे. असहकार आंदोलनात भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकारताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. चोराचोरी येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने येन जोमात आलेली असहकार चळवळीची मागे घेण्याचा निर्णय गांधीजींनी 5 फेब्रुवारी 1922 रोजी घेतला. विधायक कार्यक्रम गांधीजींनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली. त्यामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोहोचली व तिला जनाधार प्राप्त झाला. चोरात पक्ष पंडित मोतीलाल नेहरू, बेन चिंतरंजन दास इत्यादी ज्येष्ठ नेत्यांनी कायदेमंडळात जाऊन ब्रिटिश शासनाचा लढा देण्याच्या उद्देशाने 1922 साली स्वराज्य पक्षाची स्थापना केली व 1923 प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत या पक्षाला बऱ्यापैकी यश मिळाले. यात शासनाने आडमुठपणाने धोरण स्वीकारल्याने अल्पावधीत त्यांचा भाषांतरावरून निराश झाला. यशापयश असहकार आंदोलनाने भारतीय जनतेला राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली. लाखोंच्या संख्येत सामान्य लोक निर्भयपणे असहकार आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाद्वारे हिंदू मुस्लिम ऐक्य दृढ झाले. सत्याग्रहाच्या अभिनय मार्गाने ब्रिटिश साम्राज्यवादी राजवटीचा पाया कुमकुवत करण्यात गांधीजी यशस्वी झाले. चले जाव आंदोलन 1942. क्रिस्ट मिशनच्या अपयश जपानचा धोका उमरवट्यावर सरकारचा राग. सामूहिक परिणाम 6 जुलै 1942 रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक चले जाव ठराव पास केला. मुंबई 7 ऑगस्ट 1942 रोजी काँग्रेसचे खुले अधिवेशन सुरू. मौलाना आझाद अध्यक्ष. 8 ऑगस्ट 1942 रोजी चले जाव ठराव मंजूर. 9 ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड. गांधीजी आगा खान पॅलेस येथे बंदी. वन कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरुंगात ही एकमेव नेतृत्व विरहित चळवळ. प्रति सरकार सातारा. नाना पाटील. लालचेर ओरिसा. बालिया उत्तर प्रदेश. बंगाल तामलुक जातीय सरकार दिनापूर येथे. या राष्ट्रीय सरकाराने कायदा सुव्यवस्था राखली. आरोग्य शिक्षण शेती पोस्टल व्यवस्था सांभाळली. सुरुवातीला शहर भागात अधिक जोर, नंतर खेड्यात. या काळात भूमिगत चळवळीची जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हरजीबाग जेलमधून निसटले. भूमिगत चळवळ सुरू. मुंबई समाजवादाच्या अरुणा अशा प्रजनेत्र खाली भूमिगत करवाया. काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता शाळा कॉलेज, स्त्री पुरुष कामगार व जनआंदोलन. व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युद्धकाळात त्यांचा मोठा फायदा. भारतीय संस्थानिकांना इंग्रजांची मदत. श्री राजगोपालचारी यासारखे काँग्रेसचे नेते बाजूला राहिले. निश्चित स्वरूपात या कार्यक्रमाचा अभाव. हिंदी नोकरींची एकनिष्ठता. भीषण उपासमार. हिंदी लोकातील फूट. सरकारची दडपशाही. यामुळे चले जाव चळवळीला अपयश आले. भारतीय स्वातंत्र्यासाठी जनता प्रणाली बाजी लावण्यास सिद्ध आहे हे स्पष्ट झाले. भारताचे स्वतंत्र दृष्टीपथात आले. छोडो भारत चळवळ. क्रिस योजनेच्या अपयशानंतर भारतीय ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 रोजी घेतला. ही चळवळ दडपशाहीच्या ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला. संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादा गटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून 1942 लढ्याचे प्रभावी नेतृत्व केले. महाराष्ट्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटले यांनी प्रति सरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सर्व
भूमत्त्वाला आव्हान दिले. देशात अन्यत्रही अशी प्रति सरकार स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे 1942 जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले. नेता सुभाषचंद्र बोस भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेता सुभाषचंद्र बोस होते. 1938 व 1939 साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि प्रक्रियांची मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे असा विचार मांडला. फॅसिस्ट राष्ट्रांना आणि ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने सुभाषचंद्र बोस त्यांनी त्यांच्याशी मतभेद झाले. त्यांची परिणिती म्हणजे नेताजींची दिलेली राष्ट्रीय काँग्रेसचे राजीनामा आणि फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना. ब्रिटिशविरुद्ध उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांचा नजरकैदेत ठेवले. नजरकैदेतून चितापिनी निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले. आझाद हिंद सेना ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी राजबिहारी बोस यांनी 1942 साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेनेची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे अशी राजबिहारी बोस यांची विनंती केल्याने त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. नेताजींनी 1943 आझाद हिंद सरकारची स्थापना केली आणि अमेरिका व इंग्लंडवरून युद्ध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांशी जोडकातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींनी अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकावर राजद्रोहाची आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकाक्षामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मपेठेची शिक्षेची अंमलबजावणी रद्द करण्यात आली. भारतीय नौदलाचा उठाव. आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांनी दिल्या जाणाऱ्या भेदभावी वागणुकीच्या निषेधात 1943 नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारायला लागली. या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही याची ब्रिटिशांनी जाणीव झाली.